नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या समोर बनवत आहे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ, जो की डीव्हीटी सरळ सेवा 772 पद भरती 2023 ची सीबीटी 1 एक्झामच्या संदर्भामध्ये आहे। तर एक सर्वात मोठी अपडेट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी एक छोटीशी जाहिरात करत आहे। तर पहा, ही डीव्हीटी सिलॅबसनुसार मी एक प्रॅक्टिस एक्झाम बनवलेली आहे। त्या प्रॅक्टिस एक्झाममध्ये 60 प्रश्न असणार आहेत, ते 120 मार्कासाठी असणार आहेत। त्याच्यासाठी टाईम हा 60 मिनटं असणार आहे। ही एक्झामची जे स्टँडर्ड आणि लेवल जे असणार आहे, ते ITI इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं। तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी समजा ही एक्झाम यापूर्वी घेतलेली नसेल, काही लोकांनी घेतलेली आहे, तर त्या लोकांनाही परत घ्यायची काही आवश्यकता नाही। ज्या लोकांनी घेतलेली आहे त्यांना काही डबल घेऊ नका, तेच तुम्हाला प्रॅक्टिस करू शकता तुम्ही त्याच लिंकवर। समजा ज्या लोकांना वाटतं की बा आता परत आपल्याला घ्यायची आहे, तर अशा लोकांनी फक्त 20 रुपयाचं पेमेंट तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे नंबरवर, माझ्या ह्या 96042942 ह्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच जीमेलवर तुमचा एक जीमेल आय डी आणि पेमेंटचं स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे। हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे, आणि त्याचा स्क्रीनशॉट आणि मेल आय डी जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवला की मी तुम्हाला एक जीमेलवर तुमचा जीमेल आय डी मला पाठवा, त्या जीमेलवर मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्या लिंकवर क्लिक करून तुमचा मेल आय डी टाकून तुम्ही एक्झाम सॉल्व करू शकता। एक्झाम ही एकदा सुरू केल्यानंतर 60 मिनिटांमध्ये ॲटोमॅटिक सबमिट होईल। तर त्यासाठी तुम्ही स्पेशल टाईम देऊन व्यवस्थित सिरियसली सोडवा। टाईम मॅनेजमेंटसाठी ITI इन्स्ट्रक्टरची ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठी, प्री वोकेशनल असेल, मेंटेनन्स, मेकॅनिकल, तर अशा लोकांसाठी 100% फायदा होणार आहे। कारण टाईम मॅनेजमेंट, बरेच विद्यार्थी अभ्यास करतात, अभ्यास केल्यानंतर डायरेक्ट एक्झामला जातात, त्यावेळेस काही जणांच्या तक्रारी येतात की सर आम्हाला टाईम मिळाला नाही आहे क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी, बरोबर नियोजन लागलं नाही। तर अशासाठी ही एक्झाम खूप फायदेशीर ठरू शकते, कारण ह्या एक्झाममध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट तसेच तुमच्या सिलॅबसनुसार क्वेश्चन, गाठण्याचा पातळी, ह्या बऱ्याच गोष्टीचा फायदा ह्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला होऊ शकतो। पण कंपल्सरी असं काही कोणाला नाही आहे। ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की 20 रुपये खूप कमी रक्कम आहे, असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात, कारण ह्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुमची प्रॅक्टिस होऊ शकते। त्यासाठी तुम्हाला ही एक्झाम विकत घ्यायची जर असेल तर तुम्हाला ही प्रोसेस एवढी करावी लागणार आहे। ठीक आहे, तर पाहूया आपण काय अपडेट आहेत। तर ITI इन्स्ट्रक्टर किंवा भंडारपाल क्लर्क ह्याची 772 पदाची जी भरती निघली होती, त्यांचं नुकतंच पत्र पडलेलं आहे एक्झामच्या बाबतीत, म्हणजे नोटिफिकेशन पडलेलं आहे। तर ते नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मी शेअर करतोय। हे 6/4/2023 रोजी हे नोटिफिकेशन पडलेलं आहे। ठीक आहे, तर 16 तारखेला ही एक्झाम होणार आहे, रविवार दिनांक 16/4/23 रोजी होणार आहे। आता ह्याच्या हॉल तिकीट बाबत, त्यांचे हॉल तिकीट पण आलेले आहेत, ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याबाबत पण तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवत आहे। असा मेल आय डीवर तुमचा मेल आलेला असा, ज्यांनी समजा एक्झाम फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी मेल आय डी जो दिला होता, त्या मेल आय डीवर अशी लिंक सर्वांना आलेली असेल, तर ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही युजर आय डी आहे, समजा तो युजर आय डी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरलेला असाल त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर किंवा मेल आय डीवर आलेला असाल, त्या मेल आय डीवरला तुमचा हा काय म्हणतो आपण त्याला, युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही टाकू शकता। पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा जो काही समजा हॉल तिकीट असेल किंवा तुमचं ॲप्लिकेशन असेल, ते तुम्हाला इथे दिसून जाईल। हे आता मी पासवर्ड टाकलेला आहे, तसंच इथं आता हा मी काय करणार आहे, हा जो कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थित टाका। हा व्यवस्थित टाकल्यानंतर ते लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल, पहा तुमचं ॲप्लिकेशन डिटेल्स आणि हे सर्व काही इथे दिसेल तुम्हाला। ठीक आहे, तुम्ही त्या फॉर्मचा पदासाठी जो फॉर्म भरलेला आहे त्या पदासाठी तुम्हाला हे डिटेल्स सगळे दिसून येतील। तर तुम्ही जे ॲप्लिकंट डिटेल्सवर तुम्ही क्लिक करा, हे पहा ॲप्लिकंट डिटेल्सवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे सर्व डिटेल्स दिसेल। त्यानंतर अप्लाय पोस्ट, या अप्लाय पोस्टवर तुम्ही इथे दिसते तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड याच नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे, तर तुम्ही इथं समजा ॲक्शनवर जाऊ शकता। ॲक्शनवर गेल्यानंतर हे बघा, इथं ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवर क्लिक करा। आणि ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे
डिटेल्स सर्व दिसून येतील, तुमचं कुठं सेंटर आलेलं आहे काय आहे, आणि इथं तुम्हाला डाउनलोड नावाचं ऑप्शन आलेलं आहे, इथं गेल्यानंतर तुम्ही असं ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करू शकता, आणि ते ॲडमिट कार्ड जे आहे त्याची तुम्हाला एक्झामसाठी ते वापर करू शकता. पूर्ण डिटेल्स दिलेले त्या ते तुम्हाला वाचायचे आहेत, आणि एक्झामच्या दिवशी त्या फोटोग्राफसहित आणि एक ओळखपत्र, तसेच हे हॉल तिकीट जे आहे हे हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. ठीक आहे, तर हॉल तिकीट म्हणजेच आपण त्याला ॲडमिट कार्ड म्हणतो, हे ॲडमिट कार्डशिवाय तुम्हाला एंट्री देणार नाही, त्यासाठी तुम्हाला हे घेऊन जायचं आहे, आणि अशा पद्धतीनं ही प्रोसेस तुम्हाला डाउनलोड करायची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण थांबू इथं, धन्यवाद. ठीक आहे.